असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का की बाजारातून आणलेल्या सर्व भाज्या बनवून झाल्या? दुसरा पर्याय म्हणजे बटाटा, सांगा, डाळ, कांदाही नुकतंच केला होता, आता काय बरं भाजी करावी? काळजी नको, अहो उडदाचं गुटा आहे ना, अगदी सोपी व माझ्या आईची रेसिपी आहे ही। यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। उडदाचं गुटं करण्यासाठी मी येथे अर्धा कप उडदाची डाळ घेतली आहे। ही काळी उडदाची डाळ मी या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। त्याआधी मी ती चांगली निवडून घेतली आहे। या डाळीसोबत मी येथे भात देखील लावणार आहे। आता या अर्धा कप काळ्या उडदाच्या डाळीमध्ये मी 1 कप पाणी टाकून घेत आहे। मी या डाळीमध्ये 1 टीस्पून तेल टाकून घेत आहे। आता या डाळीमध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेत आहे। तुम्ही तूर डाळ कुकरला लावताना, वरण शिजवताना देखील तूर डाळीमध्ये 1 चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजते। आता मी इथे या डाळीचे भांडे खाली आणि त्याच्यावरती हे भाताचे भांडे ठेवून घेत आहे, आणि अतिरिक्त पाणी पडू नये म्हणून ही प्लेट ठेवून घेत आहे। आता ही दोन्ही भांडी आपण या कुकरमध्ये ठेवून घेऊ आणि कुकरचे झाकण लावून या कुकरच्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, आणि त्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, प्रेशर जाईपर्यंत आपण एकीकडे वाटण वाटून घेऊया। वाटण्यासाठी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये 6-7 लसूण पाकळ्या, 1/2 टीस्पून जिरे, या साईजच्या 6 हिरव्या मिरच्या, या ठिकाणी मी कढीपत्त्याची पाने देखील वाटणामध्येच टाकून देणार आहे, त्यामुळे ती खाल्ली जातात। भाजी करताना जर आपण फोडणीमध्ये कढीपत्ता जर टाकला तर तो आपण निवडून बाजूला काढतो आणि तो टाकून दिला जातो, त्यामुळे मी येथे वाटणामध्येच कढीपत्त्याची पाने टाकून घेत आहे, त्यामुळे ती खाल्ली जातात। येथे मी खोबऱ्याचे पातळ स्लाइस करून घेतले आहेत, ते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे। ही कोथिंबीर मी येथे धुवून घेतली आहे। नेहमी आपण कोथिंबीर ही अशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देतो, त्यामुळे आपल्याला मिक्सर बराच वेळ फिरवावा लागतो आणि वाटण पटकन होत नाही। त्यासाठी ही कोथिंबीर आपण येथे थोडी ओबडधोबड अशी चिरून घेणार आहे की जेणेकरून वाटण आपले पटकन होईल। आणि आता ही ओबडधोबड चिरलेली कोथिंबीर मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे। हे अशा पद्धतीने आपण जर ओबडधोबड कोथिंबीर चिरून घेतली तर वाटण हे आपले नेहमीपेक्षा लवकर होईल। अशा पद्धतीने वाटण काढून झाल्यानंतर फक्त आपण 1/2 चमचा यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि हे वाटण बारीक वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व वाटण वाटून घ्यायचे आहे। तसेच मी येथे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या फोडणीसाठी मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेत आहे। डाळ येथे चांगली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मी इथे रवीने ही चांगली अशी कोटून घेत आहे। आधी पाणी न टाकताच आपल्याला ही चांगली घोटून घ्यायची आहे। आता या ठिकाणी डाळ मी चांगली घोटून घेतली आहे। आता यामध्ये थोडेसे पाणी टाकून पुन्हा आपण घोटून घेणार आहोत। इथे हटलेली गुटे बाजूला ठेवून देऊ आणि भाजीसाठी लागणारी फोडणी देऊन घेऊ। उडदाच्या डाळीचं गुटं करण्यासाठी मी इथे या कढईमध्ये 2/2 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे। आता यामध्ये आपण 1/2 टीस्पून मोहरी, मोहरी तडतडली की बारीक चिरलेला लसूण, लसूण तपकिरीसर झाला की 1/2 टीस्पून जिरे, आता यामध्ये हिंग, आता यामध्ये आपण हळद टाकून लगेच वाटण टाकून घेणार आहोत। इथे पोचून घेणार आहोत। हे वाटण चांगलं आपण 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहे, कारण यामध्ये आपण लसूण वापरलाय वाटणामध्ये आणि फोडणीमध्ये, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, त्यामुळे हे वाटण आपण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत। मी या ठिकाणी 1 टेबल स्पून पाणी यामध्ये टाकले आहे। मी हे वाटण परतत असताना यामध्ये 1 ते 2 टेबल स्पून पाण्याचा वापर केला आहे,
कारण हे वाटण कढईच्या तळाला लागून करपू नये किंवा जळू नये यासाठी मी इथे पाणी वापरले आहे. 2 मिनिटं झाले आहेत, हे वाटण चांगले परतून झाले आहे. आता यामध्ये हटून घेतलेली डाळ एकदा चमच्याने चांगली हलवून यामध्ये टाकून घेऊ. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या डाळीच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन या घोट्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला हे घुटक कितपत पातळ किंवा कितपत घट्ट पाहिजे यानुसार तुम्ही पाणी ऍडजस्ट करायचं आहे. आता या घोट्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ. ह्या घोट्याला आपण आता चांगली उकळी फुटू देणार आहोत. या उडदाच्या घोट्याला चांगली खळखळून उकळी आली आहे. आता मी या ठिकाणी गॅस बंद करून टाकत आहे. हे उडदाचं घोट आता या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. तसेच या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्ही घरामध्ये भाजी नसेल तर पर्याय म्हणून कोणती भाजी बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे घोटे तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता. यामध्ये चपाती व भाकरी चुरून देखील आणखी चवदार लागते. या घोटे सोबत पांढरा भात देखील खाण्यास मस्त लागतो. यासोबत चिरलेला कांदा असेल तर एकच नंबर बेत होऊन जातो. तुम्ही हे घोटे डिश मध्ये घेऊन नसते पिऊ देखील शकता, इतके ते चविष्ट लागते. आजारी माणसाच्या तोंडाला चव येण्यासाठी हे पौष्टिक घोटे मऊ भातासोबत द्यावे.